नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेप या उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञान जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती आर्णी भाग 2 इजी स्कूल या यूट्यूब चॅनल मार्फत विज्ञानावर आधारित काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी घेण्यात येत आहे। विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? आयझॅक न्यूटन, ग्रॅहम बेल, थॉमस अल्वा एडिसन, आइन्स्टाईन। बघूया बरोबर उत्तर कोणते आहे ते। थॉमस अल्वा एडिसन हे उत्तर अचूक आहे। यानंतरचा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? आयझॅक न्यूटन, ग्रॅहम बेल, थॉमस अल्वा एडिसन, आइन्स्टाईन। बघूया उत्तर कोणते बरोबर आहे ते। आयझॅक न्यूटन हे उत्तर बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? रोनाल्ड रॉस, लुईस ब्रेल, हेरॉल्ड मॅमन, चार्ल्स डार्विन। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। चार्ल्स डार्विन हे उत्तर बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? अ जीवनसत्व, सी जीवनसत्व, बी जीवनसत्व, डी जीवनसत्व। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। सी जीवनसत्व हे उत्तर बरोबर आहे। जवळपास कोणत्याही आंबट असणाऱ्या फळामध्ये सी जीवनसत्व असते। यानंतरचा प्रश्न आहे, बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची विशिष्ट घनता ही पाण्यापेक्षा जास्त असते, पाण्यापेक्षा कमी असते, पाण्याएवढी असते, सांगता येत नाही। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। पाण्यापेक्षा कमी असते हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे ते, क्षय किरणांचा शोध कोणी लावला? रॉबर्ट कॉक, आर्यभट्ट, गॅलिलिओ, डब्ल्यू सी रॉन्टजेन। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। डब्ल्यू सी रॉन्टजेन हे उत्तर अचूक आहे। क्षय किरण म्हणजेच एक्सरे। कासे ब्रॉन्झ हे कशाचे संमिश्र आहे? तांबे व जस्त, तांबे व चांदी, तांबे व कतीर, कतीर व जस्त। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। तांबे व कतीर हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रीय उपकरणाने विद्युत प्रवाह एम्पियर मध्ये मोजतात? एमीटर, कॅलरी, होल्ट, लॅक्टोमीटर। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। एमीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, ड्राय आईस म्हणजे काय? घन ऑक्सिजन, घन कार्बन, घन कार्बन डायऑक्साइड, घन ऑक्साइड। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे। घन कार्बन डायऑक्साइड हे उत्तर अगदी बरोबर आहे।
यानंतरचा प्रश्न आहे, कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे? ए रक्तगट, बी रक्तगट, ओ रक्तगट, ए बी रक्तगट। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे। ओ रक्तगट हे उत्तर अगदी बरोबर आहे। ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला कोणालाही ब्लड डोनेट करता येऊ शकते। यानंतरचा प्रश्न आहे, शेळ्याचे टीबी जंतू कोणी शोधून काढले? रॉबर्ट कॉक, आर्यभट्ट, गॅलिलिओ, डब्ल्यू सी रॉन्टजेन। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। रॉबर्ट कॉक हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? अ जीवनसत्व, सी जीवनसत्व, बी जीवनसत्व, डी जीवनसत्व। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे। अ जीवनसत्व हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात? मुळापासून, खोडापासून, सालीपासून, फुलापासून। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। खोडापासून हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मुडदूस झाल्यास कोणते व्हिटॅमिन घेतात? ए व्हिटॅमिन, बी व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन, डी व्हिटॅमिन। बघूया कोणते उत्तर अचूक आहे ते। डी व्हिटॅमिन हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते, कारण कांद्यातून हा वायू बाहेर पडतो? अमोनिया, नायट्रोजन, हेलियम, सल्फर डायऑक्साइड। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। अमोनिया हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, प्लेगच्या प्रतिबंधक लसीचा जनक कोणास म्हणतात? लुईस ब्रेड, जोसेफ लिस्टर, डॉक्टर वाल्डेमार हॉपकिन, चार्ल्स डार्विन। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे। डॉक्टर वाल्डेमार हॉपकिन हे उत्तर अगदी बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कॅलरीने काय मोजतात? उष्णता, आवाज, तापमान, हवामान। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। उष्णता हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन मध्ये कशाचे प्रमाण जास्त असते? कॅल्शियमचे, रक्ताचे, साखरेचे, लोहाचे। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। लोहाचे हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात सर्वात लांब असे हाड कोणते आहे? पाठीचे हाड, हाताचे हाड, पायाचे हाड, मांडीचे हाड। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। मांडीचे हाड हे उत्तर अगदी बरोबर आहे।
यानंतरचा प्रश्न आहे, अंध लिपी कोणी शोधून काढली? लुईस ब्रेल, जोसेफ लिस्टर, डॉक्टर वाल्डेमार हॉपकिन्स, चार्ल्स डार्विन। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। लुईस ब्रेल हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, आवळ्यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, अ जीवनसत्व, क जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व। बघूया कोणते उत्तर अचूक आहे ते। क जीवनसत्व हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला? रोनाल्ड रॉस, लुईस ब्रेल, हेरॉल्ड मॅमन, चार्ल्स डार्विन। बघूया कोणते उत्तर अगदी बरोबर आहे। रोनाल्ड रॉस हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, काविळ हा रोग या अवयवाशी संबंधित आहे, हृदय, यकृत, जठर, फुफ्फुस। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे। यकृत हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, अन्न पदार्थात खाण्याचा सोडा वापरल्यामुळे अन्नातील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? अ जीवनसत्व, क जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे। तर ब जीवनसत्व हे उत्तर अगदी बरोबर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मानवाच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 23, 20, 24, 46। बघूया कोणते उत्तर बरोबर आहे ते। 23 हे उत्तर अगदी बरोबर आहे।